नमस्कार अरे कृष्णा आज आपण एकदम अशी टम्म फुगणारी आणि मस्त अशी मऊसूत असलेली तांदळाची भाकरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहात आणि विशेष म्हणजे पीठ घरचं असो किंवा बाजारातील रेडीमेड पीठ असो या पद्धतीने बनवलेली भाकरी जर सकाळी बनवली रात्री खाली तरी ती छान मऊसूत राहते अजिबात कडक किंवा वातळ होत नाही तांदळाची भाकरी बनवण्यासाठी इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ घेताना ते एकदम बारीक दळलेलं घ्यायचं म्हणजे भाकरी छान मऊ होते आता इथे मी एका भांड्यामध्ये दीड कप पाणी उकळायला ठेवत आहे खरं तर एक कप तांदळाचं पीठ घेतलं तर एक कप पाणी पुरे होतं पण मी दीड कप का घेते ते पुढे तुम्हाला सांगणार आहे आता यामध्ये थोडं चिमूटभर आपण मीठ घालूया पाण्याला उकळी आल्यानंतर साधारणतः अर्धा कप जे आपण एक्स्ट्रा घातलं होतं तेवढं पाणी आपण आता बाजूला काढून घेऊया आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण हे जे पीठ घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आता गॅसची फ्लेम मी इथे लो केली आहे पाण्याला उकळ्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम लो करायची आणि थोडं थोडं पीठ घालून लगेच दुसऱ्या चमचाने शक्यतो लाकडाच्या चमच्याने असं ते ढवळून घ्यायचं इथे तुम्ही लाटण्याचा वापर सुद्धा करू शकता ढवळण्यासाठी म्हणजे पीठ व्यवस्थित मिक्स होतं आता तुम्ही इथे बघू शकता हे मिक्स करून घेतलंय पण पीठ फार कोल्ड वाटतंय त्यामुळे इथे आणखी पाण्याची गरज आहे तर मी जे अर्धा कप आपण पाणी एक्स्ट्रा बाजूला ठेवलं होतं ते आता हे गरम गरम पाणी यामध्ये घालते इथे खूप महत्वाची गोष्ट आहे कारण उकड करताना पाणी कितपत घ्यावं हे पूर्णपणे कोणत्या तांदळाचं पीठ आपण वापरतो त्यावरती डिपेंड असतं म्हणजे तांदूळ कोणत्या प्रकारचा आहे तो जुना आहे की नवीन आहे किंवा पीठ दळले ते एकदम बारीक दळले की जाडसर दळले मी इकडे बहरीनला राहते आणि इकडे मी रेडीमेड पीठ वापरते तर मी जे पीठ वापरते त्या पिठाला नेहमी एक कपासाठी मला सव्वा ते दीड कप पाणी लागतंच व्यवस्थित पीठ असं उकड काढून घ्यायला तर आता तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित आपल्या पिठाला उकड आलेली आहे कुठेही आता कोरडं राहिलेलं नाहीये आणि जास्त पचपचित पण झालेलं नाहीये म्हणजे पाण्याचं एकदम परफेक्ट प्रमाण आहे यानंतर यावरती झाकण ठेवून दोन मिनिटासाठी आपण याला वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर दोन मिनिटानंतर आपण ते पुन्हा एखाद दोन मिनिटासाठी असंच झाकून ठेवलं होतं आणि आता आपण हे ताटात घेतोय तर ता हे गरम गरम आहे त्याच वेळेला आपण हे मळायला चा। घ्यायचं थंड झालं का मळायला थोडा जास्त जोर लागतो एकदम मऊ पीठ होत नाही आता हे फार गरम आहे त्यामुळे हाताला एकदम चटके बसू शकतात म्हणून असं वाटीच्या मदतीने किंवा ग्लासच्या तळव्याने पहिल्यांदा ह्याच्यातल्या ज्या गुठळ्या असतात त्या मोडून घ्यायच्या जर तुम्ही नव असाल किंवा पहिल्यांदा तांदळाची भाकरी बनवणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीने उकड काढूनच भाकरी कनवा अशा पद्धती बनवलेली भाकरी बनवायला सोपी असते फक्त उकड काढताना पाण्याचा अंदाज हा थोडा अचूक झाला पाहिजे कारण ते प्रत्येक पिठावरती डिपेंड असतं काही पिठांना कमी पाणी लागतं काही पिठाला जास्त पाणी लागू शकतं तर ते एक गणित जमलं का भाकरी एकदम करणं सोपं होतं आता पीठ थोडं गार झालंय तर हाताला थोडंसं पाणी लावून लावून आपल्या जो हाताचा तळवा असतो त्या तळव्यानी अशा पद्धतीत या पिठाला असं चांगलं मळून घ्यायचं म्हणजे छान हे मऊसूत होतं जितकं पीठ चांगलं मळलं जाईल तितकीच नंतर भाकरी करायला एकदम सोपी होते तर इथे बघा मी अर्धा पिठाला आता एकदम छान असं मौसूत मळून आहे आणि आधी आपण भागवलेलं पीठ त्या दोन पिठामध्ये तुम्हाला इथे फरक जाणवत असेल असं मौसूत पीठ मळून घेतलं ना की भाकरी ही छान होते तर आता दुसरा पण गोळा मी चांगला मळून घेते या ठिकाणी सर्व पीठ आता मळून झालंय पीठ व्यवस्थित मळलं गेलं हे कसं ओळखायचं तर एक छोटासा गोळा हातात घ्यायचा त्याचा असं लाडवासारखं करून नंतर असं चपटं करून पाहायचं जर कुठेही भेगा किंवा चिरा जा गेल्या नाहीत मग समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलंय आता भाकरी करायला घेऊया साधारणतः ह्या एक कप मध्ये माझ्या नेहमी पाच भाकरी होतात तर गोळा घेताना चपातीपेक्षा थोडासा मोठा पिठाचा असा गोळा घ्यायचा एकसारखा करून घ्यायचा आता हे जे उरलेलं पीठ आहे त्याला आपण झाकून ठेवायचं म्हणजे ते कोरडं होणार नाही आणि प्रत्येक वेळी भाकरीचा गोळा हा भाकरी करण्यापूर्वी पुन्हा एकदा जरा मळून घ्यायचा मळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी एकसारखा करून घेतलाय आता याला कोरडं तांदळाचं पीठ इथे लावून घेतलंय त्यानंतर या गोळ्याला पोळपाटावरती असं फिरवून घ्यायचं म्हणजे छान एकसारखा होतो आणि नंतर दोन्ही हाताच्या मदतीने आपल्या पंजाच्या आकारा इतपत याला हलकंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे असा उंडा हा तयार होतो आता या भाकरीला तुम्ही थापूनही करू शकता आज मी ते तुम्हाला लाटून कशी बनवायची ते दाखवते तर लाटताना मात्र कडेकडेनेच लाटायला सुरुवात करायची कधीही मधून नाही लाटायचं आणि एक, एक एकाच साईडनी भाकरी लाटायची पलटायची नाहीये आणि भाकरी अशी तुम्ही फिरवून घेऊ शकता किंवा जर फिरत नसेल तर पोळपाट फिरवून सुद्धा अशा पद्धतीत लाटून घेऊ शकता आता हे बघा इथे मी एकदम पातळ अशी भाकरी लाटून घेतली आहे आणि समजा तुमचं जर कडाकडा थोड्या मोडत असतील किंवा कुठे भेगा पडत असतील तर त्याही व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या म्हणजे भाकरी व्यव नंतर छानशी फुकते तर इथे तुम्ही बघू शकता मी अगदी चपातीसारखी एकदम अशी पातळ भाकरी लाटली आहे आता भाकरी भाजायला घेऊया तर भाकरी भाजण्यासाठी नेहमी लोखंडीत तवाच वापरायचा आणि समजा तुमच्या तव्यावरती भाकरी चिकटत असेल तर पहिली भाकरी करताना त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आता तवा चांगला गरम झाल्यानंतर पोळपाटावरनं अलगत ही भाकरी उचलायची भाकरी उचल्यानंतर त्याच्यावरचं जे खालचं एक्स्ट्राचं पीठ असतं ते असं झटकून टाकायचं आणि ही जी खालची पिठाची बाजू आहे ती वरती येईल अशा पद्धतीत आपण भाकरी तव्यावरती घालायची आता गॅसची फ्लेम मंद करायची आणि लगेचच या भाकरीला वरच्या बाजूनी पाण्याचा असा हात लावून घ्यायचा कुठेही कोरडी बाजू राहता नाही सर्व बाजूंनी पाणी व्यवस्थित लागलं पाहिजे एकदम जास्त जर पाणी होत असेल तर लगेच ते काढून घ्यायचं आणि समजा तुम्हाला हाताने असं पाणी लावायला जमत नसेल भाजत असेल हात वगैरे तर तुम्ही कापसाचा छोटासा गोळा पाण्यात बुडवून त्यांनी सुद्धा हे ते लावू शकता पाणी अर्धा मिनिट झालंय आणि वरतीची बाजू आहे ती छान अशी कोडी झाली आहे पाणी पूर्णपणे सुकलंय आणि बाजूच्या कडासुद्धा अशा सुटल्या आहेत तर लगेचच भाकरी ही पलटून घ्यायची आणि गॅसची फ्लेम हाय करून दुसऱ्या बाजूने एका मिनिटसाठी भाकरी भाजून घ्यायची भाकरी भाजताना ती मध्यभागी भाजली जाते पण तिच्या जात कडा आहे त्या व्यवस्थित भाजल्या जात नाही म्हणून भाकरीला आहे बघा अशा पद्धतीमध्ये तिच्या कडासुद्धा भाजून व्यवस्थित घ्यायचा सर्व बाजूनी भाकरी भाजून झाल्यानंतर मग ती लगेच पलटायची आणि तुम्ही बघू शकता भाकरी अशी छान अशी टम्म फुगून येते अजिबात काही करावं लागत नाही एकदम पटकन अशी भाकरी छान फुगते आणि भाकरी फुगली की समजायचं ती झाली आहे तर आता ही भाकरी बघा आपली तयार आहे आता दुसरी भाकरी तव्यावर टाकण्यापूर्वी तव्याला थोडंसं साफ करून घ्यायचं म्हणजे करपलेलं पीठ वगैरे असेल तर ते निघून जातं भाकरी करताना तवा व्यवस्थित गरम असणं फार महत्वाचं आहे स्टार्टिंगला एकदमच जास्त जर तवा गरम असेल तर भाकरी तव्यावर टाकल्या टाकल्या त्याला वरून फोडी दिसतात आणि मग अशा प्रकारची भाकरी जी आहे ती व्यवस्थित बनत नाही आणि एकदम मंद गॅसवरती जर भाकरी केली तर ती कुसकरते किंवा तिला भेगा पडतात ती थोडी कडक होते वातड होऊ शकते त्यामुळे स्टार्टिंगला तवा चांगला गरम करून त्यानंतर भाकरी टाकल्यावरती तो मंद करायचा परत भाकरी पलटल्यानंतर पुन्हा हाय फ्लेम करून मग भाकरी चांगली भाजून घ्यायची समजा भाकरी फुगत नसेल तर चमच्याच्या मदतीने किंवा अशा फडक्याच्या मदतीने कडा तिच्या थोड्या दाबून घ्यायच्या म्हणजे ती व्यवस्थित फुगते तर या ठिकाणी माझ्या पाचवी भाकरी भाजून झालेल्या आहे भाकरी भाजून झाल्यानंतर त्या सुती फडक्यामध्ये झाकून ठेवायच्या आता एक भाकरी तुम्हाला जवळून दाखवते बघा एकदम मऊसू तपली भाकरी झाली आहे गोळा का असा गोळा सुद्धा होतोय त्यानंतर तिला उघडून पाहूया तर एकदम काठापर्यंत फुगली होती त्यामुळे तिला छान असा पापुद्रा सुद्धा सुटला आहे तर बघू शकता तुम्ही तर ही भाकरी खूप मऊसूत राहते सदा सकाळी केली आणि रात्री खाली तरी छान मऊसूत राहते तर तुम्हीही या पद्धतीने भाकरी नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्येही जरूर कळवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा सात्विक खा धन्यवाद हरे कृष्णा